बदलापुरातील चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील शाळेच्या मुख्याध्यापिका संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी आणि चिमुकल्यांच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आलेल्या दोन्ही सेविका फरार आहेत त्यामुळे या प्रकरणात अजून एक नवा ट्विस्ट आलाय शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता ज्या दिवशी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं त्या दिवशी शाळा कशी त्या मुलींच्या पाठीशी उभी राहिली यावर शाळेचे सचिव तुषार आपटे यांनी तकला स्पष्टीकरण दिलं होतं त्यानंतर तुषार आपटे यांचाही भाजपसोबत संबंध असल्याचा खुलासा झाला आणि तेही फरार झाले आता आरोपी असलेली ही सगळी मंडळी फरार झाल्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा बोट उचललं जात आहे राजकीय ताकद पाठीशी असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे शाळेचे मुख्य पदाधिकारी भाजप आणि आर एस एस चे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांना या खटल्यासाठी नियुक्त करण्यात आले उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून लोकसभा लढवली होती त्यामुळे भाजपच्याच माणसाच्या हातात हे प्रकरण दिल्यामुळे अजूनच राजकीय वातावरण पेटलंय त्यामुळे शाळेचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापिका आणि दोन्ही सेविकांच्या पळून जाण्यामागे नेमका कुणाचा हात आहे हे जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत शाळेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी संबंधित शिक्षण संस्थेत राजकारण न आणण्याचं आवाहन केलं होतं मात्र हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी आटापिटा करणारे आणि या प्रकरणात हात झटकून पालकांना शाळेबाहेर काढणारे संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल सचिव चेतन आपटे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनाही आरोप करण्याचे आदेश कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले त्यानंतर चिमुकल्यांच्या देखरेखीसाठी ज्या दोन सेविका ठेवण्यात आलेल्या होत्या त्यांच्याविषयी काल दीपक केसरकर यांनी धक्कादायक खुलासा केला यात दोन्ही सेविका फरार असल्याची माहिती काल त्यांनी दिली होती त्यानंतर कोतवाल आपटे आठवले आणि सेविका हे पाचही जण फरार झालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या माध्यमातून ती शाळा चालवली जाते अत्याचारानंतर पालकांनी शाळेकडे धाव घेतली मात्र शाळेने हात झटकले विद्यार्थिनींवर अत्याचार झाला असताना त्याची खबर तातडीने शाळेने पोलीस ठाण्याला द्यायला हवी होती मात्र शाळेने पालकांनाच दमदाटी करून पिटाळून लागलं होतं वैद्यकीय तपासणी नंतर जेव्हा पालकांनी शाळेकडे धाव घेतली तेव्हा शाळेकडून त्यांना ते सांगण्यात आलं की हा प्रकार आमच्या शाळेच्या आवारात घडलेला नाहीये इतकंच नव्हे तर सायकल चालवत असताना मुलींना या दुखापती झाल्या असतील असं सांगत हे प्रकरण धुडकावून लावण्याचा प्रयत्नही शाळेने केला त्यानंतर जेव्हा मुंबई तकने या संदर्भात शाळेच्या सचिवांना प्रश्न केला तेव्हा ते, ते म्हणाले की सोळा तारखेला साडेबारा वाजता त्या मुलीचे पालक शाळेत जेव्हा आले तेव्हा आम्हाला हा सगळा प्रकार समजला तेव्हा ताबडतोब यावर आम्ही ऍक्शन घेतली जो प्रकार घडला त्यावर आम्ही पीडित मुलींच्या सोबत आहोत मात्र पीडित मुलींच्या सोबत असल्याचं आणि पालकांना सहकार्य केल्याचं बोलणारे तुषार आपटेच आता फरार झाले आहेत या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्या शाळेचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापकांवर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नव्हता मात्र काल उच्च न्यायालयाने ते आरोपी असल्याचं सांगताच ते गायब झाले आहेत आरोपी कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी युती सरकारवर निशाणा साधला होता त्यानंतर अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना या खटल्यासाठी नियुक्त करण्यात आलं त्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला की विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा भाजपशी संबंध आहे त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती हे प्रकरण दडपले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न करत वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला त्यानंतर अजय मुंडे यांनी शाळा समितीचे सचिव तुषार आपटे भाजपचे पदाधिकारी असल्याचा दावा केला सोशल मीडियावर एक पोस्टरही व्हायरल होत होतं ज्यामध्ये तुषार आपटे यांचा फोटो आहे आणि ते अंबरनाथ जिल्ह्यातल्या जनकल्याण समितीचे अध्यक्ष असल्याचं म्हटलंय आणखी एका व्हायरल पोस्टमध्ये पोलीस आपटे यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही करण्यात आला एकंदरीत भाजपशी संबंध असल्याचं स्पष्ट होतात शाळेच्या या पदाधिकाऱ्यांनी घरांना टाळे लावत पळ काढलाय मात्र तुम्हाला काय वाटतं बदलापूर प्रकरणात जे काही घडतंय ते घडतंय की घडवलं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद